खरं म्हणजे विश्वासच वाटत नाही की रमेश लटके यांचं दुःखद निधन झालं आहे. या विभागाचे लोकप्रिय आमदार रमेश लटके, आमचे सहकारी, यांचं अकस्मात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे विश्वासच वाटत नाही की रमेश लटके यांचं दुःखद निधन झालं आहे, कारण 3-4 दिवसापूर्वी मी त्यांच्या कार्यक्रमात इकडे आलो होतो. एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता मागच्या शुक्रवारी, आणि अतिशय या भागामध्ये पॉप्युलर असलेला आमदार आणि सगळ्याच आमदारांमध्ये त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, आपुलकीचे संबंध होते. कुणाशी कधी त्याची काउंटरवर्षी नव्हती, काय नव्हती, आणि सगळ्यांचाच अगदी हवा हवासा हा आमदार या विभागातून निवडून त्यांनी लोकांनी दिलं. आज पाहतोय हजारो लोक त्याच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. चांगलं काम त्यांचं या भागामध्ये त्यांनी केलं, या भागा मतदारसंघामध्ये. आणि अशी माणसं अगदी मितभाषी, कुणाच्या वादात पण न पडणारी, निष्कलंक असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. आणि त्यातलाच हा रमेश लटके, अकाली त्याचं दुःखद निधन झालं आहे. खरं म्हणजे एक समाजाचं, पक्षाचं न भरून येणारं नुकसान देखील झालेलं आहे. अत्यंत लो प्रोफाईल, म्हणजे काही त्याला गाजावाजा नाही, कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाही, बोर्डबाजी करायची नाही, असं अतिशय लो प्रोफाईल राहून त्यांनी समाजाची सेवा केली. म्हणूनच या विभागातल्या लोकांनी त्यांना 2 निवडून दिलं. त्यांच्या कामाची पोचपावती आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेच सहभागी आहोत. त्यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.